आज डोळे काढले जीभ काढली अंगावरचे मांस साल्ट काढले एकाच गोष्टीसाठी की तू तुझा धर्म सोड तुला अर्ध राज्य देतो तुला मी माझी मुलगी देतो तुला सुखात ठेवतो तुला समाधानात ठेवतो फक्त एकच गोष्ट कर फक्त एकच गोष्ट कर की छत्रपती संभाजी महाराजांना सांगितलं फक्त तुझा धर्म सोड आणि आमच्या धर्मात ये नाही केलं कबूल नाही केलं कबूल म्हणजे खरं त्यांच्या मनामध्ये भक्तीचा शक्तीचा संगम झालेला होता माता छत्रपती संभाजी महाराजांना धर्माचं रक्षक म्हणायचं की नाही म्हणायचं म्हणायचं की नाही म्हणायचं मोठ्यानं सांगा ना छत्रपती संभाजी महाराजांना धर्मरक्षक धर्मवीर म्हणायचं की नाही म्हणायचं मोठ्याने सांगा धर्मवीर म्हणायचं की नाही म्हणायचं मी याच्यासाठी सांगून राहिलो मला वाईट वाटलं आणि चीड आली महाराज मला वाईट वाटलं आणि चीड आली महाराज याची चीड आली का एक आपला महाराष्ट्रातला नेता जो तोंडाने काही बोलते पाणी मागणारा कोणी जर गेला तर धरणात काय करू असे शब्द काढते तो नेता म्हणते की छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते हो ते स्वराज्य रक्षक तर होतेच होते पण छत्रपती संभाजी महाराजाला तर राज्यही देणार होता औरंगजेब पण त्यांनी स्वतःचा जीव स्वतःचे डोळे स्वतःची जीभ स्वतःचे हाल 40 दिवस करून घेतले आपला प्राण दिला फक्त आणि फक्त या धर्माचं रक्षण करण्याकरता आणि म्हणून असे जर लोक म्हणत असतील महाराज मी तर अशा लोकांना धर्मबुडवे म्हणतो धर्मबुडवे असे जर लोक म्हणत असतील तर या शक्ती आणि भक्ती संगमाच्या माध्यमातून आपली शक्ती अशा लोकांना दाखवणं आवश्यक असतं